नमस्कार मित्रांनो, फार्मा गाइडन्स या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो आहे. बी फार्मसी ॲडमिशन प्रक्रियेविषयी बऱ्याच जणांना मला कॉल केले, मेसेज केले की सर बी फार्मसी ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होते, कारण की 15 तारखेपासून सी ई टी सेलकडून सूचना आली होती की बी फार्मसी फार्मसीचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत किंवा मग ॲडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे. 15 जूनपासून आतापर्यंत कोणतेही नोटिफिकेशन किंवा सूचना आली नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज मी महत्त्वाची जी काही अपडेट आहे आपल्यासाठी देणार आहे, त्यामुळं तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, तर तुम्ही या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी दररोजच्या दररोज हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा, कारण की मी बी फार्मसी रिलेटेड जे काही महत्त्वाचे काही अपडेट आहे ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे. यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप फायदा आणि मदत होते, कारण की जे विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात किंवा मग ते इंटरनेट वापरू शकत नाहीत, पालक किंवा त्यांना माहीत नाही, त्यांना मी साध्या सरळ शब्दामध्ये सोप्या भाषेमध्ये बी फार्मसी रिलेटेड जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात काय अपडेट आली का आपल्याकडं. तर आपण सुरुवातीला महा सी ई टी या महा सी ई टी ॲडमिशन पोर्टलवरती जाऊयात. त्यानंतर ॲडमिशन प्रक्रिया 2023-24 या अकॅडमिक वर्षाच्या अभ्यासक्रम प्रक्रियेवरती पाहूयात, ॲडमिशन प्रक्रियेवरती. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहूया की नवीन कोणतीही माहिती या ठिकाणी अपडेट झाली नाही, परंतु ॲडमिशन प्रक्रियेसंबंधित विद्यार्थ्यांना काही सूचना किंवा इन्स्ट्रक्शन सी ई टी सेलकडून आलेली आहेत. ॲडमिशन रिलेटेड किंवा मग रजिस्ट्रेशन रिलेटेड कोणती लिंक किंवा सूचना या ठिकाणी नाही आहे, तर या ठिकाणी आपण बी फार्मसी फार्मा डी या अभ्यासक्रमाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणतीही नवीन माहिती अपडेट झालेली दिसत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या वेबसाईटवरती किंवा पोर्टलवरती आपल्याला माहिती नवीन अपडेट झालेली दिसत नसली तरीही माझ्याकडे एक नवीन बातमी आहे, ती या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची बातमी आहे जी काय बी फार्मसी इंजिनिअरिंग ॲग्री ॲडमिशन प्रक्रिया संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच पालकांना किंवा विद्यार्थ्यांना संभ्रम पडला होता, प्रश्न पडला होता की बी फार्मसी ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होईल, आणि बरेच पालक विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळं काल म्हणजेच दिनांक 23 जूनला पुण्यामध्ये जे काय वार्ताहर असतील, पत्रकार असतील, यांनी सी ई टी सेलचे जे काय संचालक आहेत, आयुक्त आहेत, सी ई टी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन सर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की जी काय ॲडमिशन प्रक्रिया आहे ती कधी सुरू होईल. तर सरांनी पत्रकारांना सांगितलं होतं की म्हणजे काल सांगितलं होतं की राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाकडून म्हणजे सी ई टी सेलकडून इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर बी फार्मसी ॲग्रिकल्चर आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची नोंदणी येत्या शनिवारी 24 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. इतर उर्वरित अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होईल अशी माहिती सी ई टी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली. त्यामुळे राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची तुम्ही अपडेट पाहिली आहे, जे काय सी ई टी सेलचे आयुक्त आहेत महेंद्र वारभवन सरांनी काल माहिती दिली होती की फार्मसी असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, ॲग्रिकल्चर असेल, या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 24 तारखेपासून म्हणजे शनिवारपासून सुरू होईल. त्याचं नोटिफिकेशन, त्याची सूचना महा सी ई टी सेलवर अपडेट होईल. आतापर्यंत झाली नाही, परंतु दुपारनंतर तुम्ही याविषयीचे जे काही अपडेट असेल, सूचना असेल, महा सी ई टी सेल या पोर्टलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि
ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आलेली आहे। आज आजपासून म्हणजेच 24 जून पासून, म्हणजे 24 जून शनिवार पासून ऍडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे। त्याचे जे काही डिटेल नोटिफिकेशन असेल किंवा सूचना असतील सीईटी सेलच्या पोर्टलवरती मिळून जाईल। विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला भेट देऊन रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला, फार्मा गाइडन्स यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूयात। जय हिंद, जय महाराष्ट्र।